35 वर्ष खांद्यावरचा भगवा आम्ही ढळू दिला नाही, निष्ठा ढळू दिला नाही, परंतु आम्ही आता इथे शिवसेनेतच नको अशा प्रकारचा अपमान सातत्याने केला, परंतु तरीसुद्धा आम्ही या मतदारसंघात लोकांपर्यंत जाऊन काम केलं, शिवसेना वाढवली, मोर्चे आंदोलनं उपोषणं निवेदनं, मग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असेल, आक्रोश मोर्चा असेल, अनेक बायपासचा उड्डाणपुलाचा बुलढाणा अजिंठा रस्ता असे प्रश्न आम्ही लावूनच धरले, परंतु लोकांना वाऱ्यावर सोडलं नाही. आणि अपेक्षा अशी होती की यावेळेस निश्चितपणे न्याय मिळेल, परंतु खासदार आणि संपर्क प्रमुखाच्या राजीनाम्याच्या धमकीमुळे या ठिकाणी पक्ष पुन्हा नरमला. ज्या पद्धतीने मराठा मोर्चाच्या वेळेस त्यांनी राजीनामा देऊन उद्धव साहेबांना शिवसेनेच्या इतिहासातली पहिली माफी मागून काळा डाग लावला, कलंक लावला, खऱ्या अर्थानं त्याच वेळेस त्यांचा राजीनामा घेऊन इथे पोटनिवडणूक घ्यायला पाहिजे होती, परंतु त्या ठिकाणी तसं घडलं नाही. पक्षप्रमुख उद्धव साहेब दोन पावलं मागं जाऊन त्यांनी शिवसेनेच्या इतिहासातली पहिली माफी मागितली. अशा व्यक्तीचं दबाव तंत्र, तो खासदार, तोच संपर्क प्रमुख, कोरगा युवासेना जिल्हा प्रमुख, स्वतःचा मुलगासुद्धा बिना युतीचा पराभूत झाला, आणि आम्हीसुद्धा 2014 जे लढलो ते बाळासाहेब ठाकरेच्या नावावर लढलो. आम्ही हरलो जरी असेल तरी बाळासाहेब ठाकरेच्या अर्धे खासदार तर युती नसती झाली तर निवडणुका लढत नव्हते, हे मोदीच्या नावावर लढले आणि जिंकले वंचितमुळं. आज आम्ही पडलो असेल, हारलो असेल, ते शिवसेनेच्या नावावर, बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर या ठिकाणी निवडणूक लढली. आम्ही मोदीच्या नावावर निवडणूक लढली नाही आणि वंचितमुळं आम्ही निवडूनसुद्धा आलो नाही. या ठिकाणी या मतदारसंघामध्ये सतत जनतेची कामं करून शिवसेना लोकांमध्ये ठेवली. आंदोलन असतील, चष्मे शिबिर असेल, कुठे अविनाश धर्माधिकारीचा कार्यक्रम असेल, ओरे साहेबांच्या माध्यमातून पीक विम्याचा संवाद असेल, अशी विविध कामं सातत्यानं आम्ही केली. उद्धव साहेबांचा वाढदिवस, बाळासाहेबांचा वाढदिवस सातत्याने साजरे केले, परंतु आज ज्या 5 पक्षाच्या माणसानं पुढे 95 त्यांनी धनुष्याला मत मागितलं, 99 बॅट होती, 4 कुराड होती, 9 ध्रुपदरावचा पंजा होता आणि 14 इंजन होतं. डबल 5 वर्षात कधी त्यांनी मत मागितलं नाही. अशा दल बदलू बेईमान ज्यांनी शिवसैनिकांवर तलवारी चाकू घेऊन हल्ले केले, शिवसैनिकांना अनेक वेळा त्रास दिला, मारामाऱ्या केल्या, पोलीस स्टेशनमध्ये मारामार झाला, अशा व्यक्तीला या ठिकाणी निवडल्यामुळे आज शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. आणि यांच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर उद्या मी उमेदवारी अर्ज दाखल करतो आहे. आज उद्धव साहेबांना, आदित्य साहेबांना, बाळासाहेबांना जर या निर्णयामुळे माझं दुःख होत असेल तर मी त्यांची माफी मागतो आणि जय महाराष्ट्र करतो. सर, पण आता जे सर्वांचा आग्रह होता की वंचित आघाडी पॉलिटिकल डिसिजन्स आहेत, आता कसे काय घ्यायचं काय झालं. हो, आणखी एक महत्वाचा मुद्दा मी भाषणातही बोलायचा नाही की महाराष्ट्राच्या सर्व शिवसेनाचे उमेदवार मातोश्रीवर निश्चित झाले. मातोश्रीने एबी फॉर्म वाटले, मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी वाटले. हा एकमेव पक्षप्रमुख आणि मातोश्रीच्या म्हणजे ज्याला म्हणता येईल इच्छा नसताना, त्यांच्या मनासारखी इच्छा नसताना मातोश्रीवर घोषणा न होता हा मेकरच्या बेडरूममध्ये घोषित झालेला उमेदवार.